नमस्कार, मी अंकिता महाडिक तुमचे ग्नुखाता ट्युटोरियलमध्ये सहृदय स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत ग्नुखाता सॉफ्टवेअरची डाउनलोड व इन्स्टॉलेशन प्रक्रिया. सर्वात पहिले तुम्ही ग्नुखाता सर्च करून ग्नुखाता.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता आपण ग्नुखाता याचे होमपेज पाहत आहोत. डाउनलोड बटनवर क्लिक करा. हा फॉर्म भरा. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आणि कंपनीची माहिती भरा. जर तुम्ही शिक्षणासाठी वापरणार असाल तर इन्स्टिट्यूट टाईपमध्ये एज्युकेशनल असे निवडा. माहिती भरून झाल्यावर सेंड व्हेरिफिकेशन बटनवर क्लिक करा. तुम्ही दिलेला ईमेल ॲड्रेसवर एक OTP येईल. हा OTP इनबॉक्समध्ये न मिळाल्यास स्पॅम फोल्डरमध्ये शोधा. तो तुम्हाला येथे लिहून व्हेरीफाय करा. कृपया डावीकडील माहिती लक्षपूर्वक वाचा. विंडोज आणि लिनक्ससाठी इन्स्टॉलर्स उपलब्ध आहेत. आज आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमसाठी डाउनलोड आणि इन्स्टॉल करूया. उबंटू आणि लिनक्स मिंटसाठी ऑफलाईन इन्स्टॉलर वापरू शकता. ऑफलाईन इन्स्टॉलरद्वारे इन्स्टॉलेशन करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही आहे. इतर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमसाठी ऑनलाईन इन्स्टॉलर डाउनलोड करा, मात्र यासाठी इंटरनेट लागेल. अपडेटर आणि अनइन्स्टॉलरसुद्धा उपलब्ध आहे. आता मी ऑफलाईन इन्स्टॉलर डाउनलोड करते. डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉलर डाउनलोड झालेल्या फोल्डरमध्ये पहा. सहसा तुम्हाला डाउनलोड्स या फोल्डरमध्ये हा इन्स्टॉलर मिळेल. त्या फोल्डरवर राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर हा पर्याय निवडा. आता तुम्हाला डाउनलोडेड फाईलच्या नावाचंच एक फोल्डर मिळेल. त्यामध्ये इन्स्टॉलर फाईल दिसेल. या फाईलवर डबल क्लिक करा. आता प्रोसीड बटनवर क्लिक करा आणि इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल. लायसन्स अग्रीमेंट वाचून ती स्वीकारा. टर्मिनलमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पासवर्ड टाका. सहसा हा पासवर्ड असतो जो तुम्ही संगणकात लॉग इन करताना वापरतात. जर तुम्ही सामायिक म्हणजेच शेअर्ड संगणक वापरत असाल तर कृपया तुमच्या ॲडमिनला हा पासवर्ड विचारा. इन्स्टॉलेशन पूर्ण होईपर्यंत उघडलेले टर्मिनल बंद करू नये. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर आपोआप बंद होईल. आता टर्मिनल बंद झाले आहे, अर्थात ग्नुखाता इन्स्टॉल झालेला आहे. सॉफ्टवेअर सुरू करण्यासाठी मेन्यूमध्ये ग्नुखाता शोधा व ग्नुखाता आयकॉनवर क्लिक करा. फायरफॉक्स ब्राउझर ओपन होऊन त्यात ग्नुखाता ह्याचे पेज दिसेल. याचबरोबर इन्स्टॉलेशनचे ट्युटोरियल संपत आहेत. पुढच्या ट्युटोरियलमध्ये आपण अजून माहिती घेऊ. तोपर्यंत मी अंकिता महाडिक तुमचा निरोप घेते. धन्यवाद.